आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला। कफ सिरप प्यायल्याने या मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते। भारतात तयार झालेल्या 4 कप सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले। भारतीय कंपनीने तयार केलेल्या 4 कप सिरपचा वापर तातडीने थांबवण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत। खोकल्यावरील 4 कप सिरपचा वापर थांबवा असा अलर्ट जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलाय। प्रोमेथिजिन ओरल सोल्यूशन, कोफेक्सिमेलिन बेबी कप सिरप, मॅकॉफ बेबी कप सिरप आणि मॅग्रिप एनफोर सिरप या 4 कप सिरपचा वापर थांबवण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आल्या। या चारही सिरपची निर्मिती हरियाणा स्थित मेडन फार्मास्युटिकल कंपनीकडून करण्यात येते। मेडन फार्मास्युटिकल्सने तयार केलेल्या 4 कप सिरपमध्ये डायथलीन ग्लायकोल आणि एथिलीन ग्लायकोल यांचे प्रमाण अधिक आढळून आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलंय। आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात 4ही कप सिरप केवळ गांबियातच आढळून आले, मात्र हे सिरप इतर देशांच्या बाजारांमध्येही उपलब्ध असू शकतात, त्यामुळे त्यांचा वापर तातडीने रोखण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत।